पारनेर तालुक्यातील चिंचोली येथे 20 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये श्री मळाई वडजाई देवस्थान चिंचोली परिसर सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, श्री मळाई वडजाई देवस्थान चिंचोली येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे व परिसरात नळाद्वारे पाणी पुरवठा कामासाठी 10 लाख रुपये आदी 20 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. यावेळी चिंचोली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू भगत, आनंदराव पिंपरकर, सरपंच योगेश झंझाड, उपसरपंच रावसाहेब झंझाड, संतोष सातपुते, दिलीप झंझाड सर, माजी सरपंच संदीप झंझाड, सखाराम पिंपरकर, बाळासाहेब घोरपडे, ग्रामसेवक आंबेडकर, खंडू झंझाड, किशोर झंझाड, रावसाहेब भगत, राजू चव्हाण, कामाचे ठेकेदार नितीन औटी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता पीपी पंडित, क्षीरसागर रावसाहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, चिंचोली. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.